आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. चेहऱ्यामध्ये तेज आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचेही बळ आहे, असे व्यक्तिमत्व कोण आहे तर सुधाकररावजी मनेरे काका हे त्यांचे नाव आहे. Thank you.
सोन्याचा धरावा भरावा, हा दिवस सोन्याचा धरावा भरावा, आनंदाचा झुला निळा नभी झुलावा, आनंदाचा झुला निळा नभी झुलावा. काका कबनूरला सांभाळलं तुम्ही आयुष्यभर, केलं सोळा गावच्या मनातलं घर, म्हणूनच तुम्ही नाबाद राहावं शतकाच्या शतकावर, म्हणूनच तुम्ही नाबाद राहावं शतकाच्या शतकावर. ज्यांच्या विषयी मला बोलण्यासाठी शब्द सुचत नाही असे बहुआयामी व्यक्तिमत्व राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये अलौकिक असे कार्य त्यांनी केलेले आहे. आणि संकटात सुद्धा आपल्या घरावर आलेलं संकट किंवा कोणतेही संकट असू दे, त्यामध्ये स्थित प्रत्यय असणारे काका, लहान मुलात मूल होऊन जगणारे काका, अशी अनेक रूपं मी त्यांची पाहिलेली आहेत. या शाळेला तुम्ही सतत जवाहर साखर कारखान्यामार्फत मला वर्षाला 3 लाख रुपये पाठवत होतो, ते अजून मी विसरलो नाही. आणि हे लक्षात आलं तुम्ही पैसे दिल्यामुळे हे उभा राहिलं. करतो असंच करत राहा. कुठे काय अडचण असेल तर तुला मदत करण्याची आमची जबाबदारी येते. आम्ही जवळपास तुला मदत करत राहू. आणि अशा या प्रसंगाने हा समारंभ करत असताना त्याला शुभेच्छा देणे हे माझं कर्तव्य आहे. मी तर सुधाकरला त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या सुंदर शिक्षक एक आदर्श शाळावंत आवडतात त्या शिक्षकांचं या ठिकाणी कौतुक करतो. तसेच आपल्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनेर मॅडम, उपमुख्याध्यापिका ऐनापुरे मॅडम यांचेही मी आभार मानते. आपल्या हायस्कूल आणि कॉलेज विभागाच्या प्राचार्य माने मॅडम, उपमुख्याध्यापिका वनबट्टे मॅडम, तसेच इथे उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी वर्ग पालक तसेच काकांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित काकांचे बंधू मधुकरावजी मनेरे काका तसेच इंदिरा कॉलनीचे संचालक मंडळ या सर्वांचेही मी खूप खूप आभार मानते. आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.